महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज या ठिकाणी नवसंकल्प शिबिराच्या माध्यमातून विविध विषयावरती चर्चा करण्याचा कार्यक्रम होत आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की उदयपूरमध्ये जे शिबिर झालं होतं ज्याच्यामध्ये नवसंकल्पच्या माध्यमातून विविध विषयावरती काही जे आहे ते पॉइंटर त्या ठिकाणी निर्माण झाली होती. त्या पॉइंटरवरती त्या मुद्द्यावरती जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कशा तऱ्हेने आपण पुढे गेलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जनमानसांचे प्रश्न असतील, मग ते सामाजिक न्यायाचे असतील, ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीचे असतील, महिला आणि युवकांचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील किंवा पॉलिटिकल प्रश्न असतील, याच्यावरती जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यावरती रोडमॅप तयार करण्याचं काम महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून महाराष्ट्र संदर्भात होत आहे. आणि त्यामधील यूथ आणि महिला या संदर्भामधली जी आहे ती एम्पॉवरमेंट कमिटीमध्ये जे आहे त्या कन्व्हेनर म्हणून काम करत असताना या ठिकाणी आज जे जे मुद्दे उदयपूरमध्ये आले त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रामध्ये चांगल्या तऱ्हेने करता येईल, महाराष्ट्रातल्या युवकांपर्यंत महाराष्ट्राच्या महिलांपर्यंत कशा तऱ्हेने जाता येतील, या दृष्टिकोनातून आज एक रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याची चर्चा काल पूर्ण दिवसभर चालली, आज त्याचा समारोप होईल. परंतु या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक टाईम बाउंड प्रोग्राम त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्या माध्यमातून एक चांगली सुरुवात मला वाटतं ह्या संकल्प शिबिराच्या माध्यमातून नवसंकल्प सुरू करण्याचं काम केलं जात आलेलं आहे. धन्यवाद.